अमरावती जिल्ह्यात पुन्हा पावसाने धुमालेला आहे आपण बघू शकतो की शेतीचं या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आहे सध्या अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः शेती संपूर्ण खरडून गेलेली या दृश्यामध्ये बघा आणि या याला कारणीभूत मुसळधार पाऊस तर आहे परंतु दुसरं प जे सरकारने जे काही पूल असतात जसं पेडी नदी आहे पेढी नदीचं जे मोठं पूल आहे त्या बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी परंतु ते केलेली नाही आणि या सगळ्या शेती खडून गेलेली आहे याचा तो परिणाम आहे आणि या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर ह्या स्वतः ज्या ठिकाणी खडून गेलेली आहे जमीन त्याची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेलं खरजर खरं जर पालदा शनिवार रविवार दोन दिवस अधिवेशनला सुट्टी आहे आणि ताई आज सकाळी मुंबईवरून आल्याबरोबर थेट इकडे शेतीच्या बांधावर आलेले आपल्यासोबत यशोमती ताई काय सांगाल पहा काय स्थिती झालेली शेतकरी फार बिकट परिस्थिती आहे आम्ही वारंवार सरकारला लिहिलेलं पण आहे काही गोष्टी कसं आहे ही जी पेढी नदी आहे ही पेढी नदी थोडासा जास्त पाऊस झाला तर ही फुटते आणि फुटल्यानंतर हा पूर्ण आता हा मावजा अंतोरा आहे मावजा सावंग आहे ब्राह्मणवाडा आहे रेवसा आहे मग तिथे देवरा देवरी हा परिसर आहे आणि मग ती तिकडून चांदूर बाजार च्या साईडनी काही नद्या येणाऱ्या या पेढी नदीमध्ये जॉईन होतात आणि तिथं ती, ती फुटते आणि फुटल्यानंतर हा परिसर सातत्याचं ही प्रॉब्लेम झालेला आहे हा आम्ही काही मागच्या काळामध्ये काही नाला खोलीकरण नदी खोलीकरण केलं पण ते पूर्ण नाही आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल वलगावच्या ठिकाणी आम्ही तो आराखडा केला होता त्याच्यामधनं आम्ही त्या पेढी नदीचं तिथनं आम्ही संवर्धन करून घेतलं पण मोठा प्रोजेक्ट होणं अतिशय गरजेचं आहे हे दरवर्षीचा विषय आहे हा आणि खूप हाल होता तो शेतकऱ्यांचे आज आज बघा ते ब्रिजेस तुम्ही बघितले असतील तिथे ते तुटून गेले आता पी डब्ल्यू डी वाल्यांना म्हटलं तर ते म्हणतात जिल्हा परिषदेचं आहे जिल्हा परिषदेला म्हटलं ते म्हणतात आहे की आम्ही केअरटेकिंगला पी डब्ल्यू डीला दिलेला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये टाकलेलं आहे मग टेक्निकली इशूजमध्ये हे सगळं फसवून मग शेवटी आमच्याकडे काय उरतं आता आंदोलन करायचं आणि आरडाओरडा करायचा मग काहीतरी बघा असं आहे अधिकारी जर व्यवस्थित वागला तर लोकांना त्रास कमी होतो पण हे ऐकायलाच तयार नाही आहे कसं करावं आता या लोकांचं मोठ्या नदी संवर्धनाचा जो विषय आहे तो मोठा प्रोजेक्ट हा पेढी नदीचा होणं अतिशय गरजेचं आहे तेव्हा कुठे तुम्ही आडगाव काटसूर काटपूर तिथून ते अंतोरा सावंगा देवरा देवरी रेवसा ब्राह्मणवाडा ह्या सगळ्या गावांना आपण त्या ठिकाणी प्रोटेक्शन देऊ शकू आणि प्रोटेक्शन वॉल्स नदी खोलीकरण नदी संवर्धन हे अतिशय गरजेचं आहे झालं पेढी नदीचं पण एकूण तर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलेलं काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली परंतु तेही खळडून गेलं आता तिबार पेरणी करण्याची वेळ आणि त्यांची मागणी की थोडं आर्थिक मदत जर शेतकऱ्यांना दिली तर तिबार पेरणीसाठी सरकारकडून मदत होईल अशी मागणी सततच्या पावसाचे जे नुकसान असतात ते मागच्याही वेळेला झाले होते आणि ह्याही वेळेला झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पाऊस आला नाही आला नाही आला नाही आला ते इतका आला की जे पेरलं होतं ते खरडून गेलं तुम्ही जर बघितलं हे सगळं खरडलेलं आहे तर सततच्या पावसाचे जे नुकसान आहे दुबार पेरणी तिबार पेरणी हे जे करावं लागतं सातत्याने याच्यावर सरकार कोणाचंही असो त्याच्यामध्ये पॉलिसी मॅटरमध्ये सिरियसनेस असणं अतिशय गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना तिथे आधार मिळणं खूप जरुरी आहे मागच्या वेळेला सततच्या पावसाचे पैसे आत्ता आले पेरणी झाल्यानंतरचे आले काही ठिकाणचे आले काही ठिकाणचे आलेले नाही मग पर्जन्यमान यंत्र जे असतं मोजण्याचं ते ते पण डिफेक्टेड आहे म्हणजे सांगून सांगून आम्ही थकून जातो पण त्याच्यावर काय होत नाही याचं दुःख नक्कीच आहे तर आपण बघितलं की यशोमती ठाकूर यांनी जे मागणी केलेली आहे की पेडी नदीला जे पू पूल आहे तो तातडीने मोठ्या प्रमाणात बांध बांधावा जेणेकरून ही जी माझ्या पाठीमागची जी शेती आहे अशा प्रकारे खरडून जाणार नाही अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे आणि तिबार पेरणी करण्याची शेतकऱ्या वेळ आली त्यामुळे सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी सुद्धा यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट